दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दिवाळीच्या सुमारास वाढलेले कापसाचे दर उतरले आहेत। त्यावेळी कापसाचे दर 7700 ते 800 रुपये होते। गेल्या सप्ताहात 9800 रुपयापर्यंत भाव मिळाला होता। मात्र जागतिक मंदीचा फटका कापूस उद्योगाला बसला असून कापसाचे दर 8600 पर्यंत गडगडले आहेत। कास्तकारांनी लवकरात लवकर कापूस विक्री करावी असे आवाहन बुलढाण्यातील तिरुपती जिनिंगचे अनुप अग्रवाल यांनी केले आहे। कापसाचे भाव कमी झालेले आहे। सुरुवातीला दिवाळीला आम्ही जेव्हा ओपनिंग केलं होतं त्यावेळेस कापसाचे बाजार 7700-7800 होते। मागील मागच्या हप्त्यामध्ये कापसाचे बाजार 9400-9500 पर्यंत गेले होते, पण रुईमध्ये बाजार कमी झाल्यामुळे डबल कापसाचे बाजार 8500-8600 पर्यंत आलेले आहेत। आणि कास्तकारांनी सध्या माझ्या हिशोबाने तरी कापूस विकून टाकायला पाहिजे, कारण यावेळेस जागतिक मंदी आहे, त्याच्यामुळे कापसाचे दर जे 8000 ते 9000 आसपासच राहतील, तरी या भावामध्ये कास्तकारांनी कापूस विकून त्यांचे पैसे मोकळे करायला पाहिजे असा माझा विचार आहे। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, बुलढाणा।